मैं जेव्हा बाहेर आली तेव्हा बाहेर म्हणजे सोशल मीडियावरती बऱ्याच असं पसरत होतं की रुचिरा बाहेर आल्यानंतर रोहितचा गेम कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं. असं तुला तिथे खेळताना असं वाटत होतं का की तू कमी पडतोय? तसं बघायला गेलं की लोकांची किंमत आहेत तर ते सगळ्या लोकांची वेगळी किंमत आहेत. घरामध्ये पण लोकांची वेगळी किंमत होती. डेफिनेटली मी 2-3-4 दिवस असं बोलू शकतो की मी डिप्रेस होतो किंवा ती गेली त्यामुळे खूपशा गोष्टी, बिकॉज 24 तास शनोशनी आसपास असणारी आणि प्लस 6 आठवडे माझ्यासोबत होती. सो ऑब्विसली ते कुठे ना कुठे खटकणार. आणि असं नाही ना की ती फक्त मैत्रीण किंवा कोण आहे, लाईफ पार्टनर बोलू शकतो. मी लाईफ पार्टनर घेऊन आलेलो सोबत. लोक बोलतात की गर्लफ्रेंड वगैरे, हे मला वर्ड्स पटत नाहीत ॲक्च्युली. गर्लफ्रेंड वगैरे असं खूप वेळा असं माझं असं रिॲक्शन असतं. ओके ठीक आहे सोड. बट ठीक आहे, लाईफ पार्टनर घेऊन आलेलो. सो एक तो एक इमोशनल पार्ट आहे आणि एक थिन लाईन आहे त्या गोष्टीची आमच्यामध्ये. सो त्याला जपणं तेवढंच गरजेचं होतं आणि त्याला जपत जपतच आम्ही चाललो होतो. आणि माझा गेम डाऊन पडला नक्कीच 2 दिवस माझा गेम डाऊन पडला. क्योंकि सेकंड डेज असं झालं की अक्षयने माझा रुचिराचा फोटो आणायला सांगितला आणि बॉटल आणायला सांगितली. जो प्रश्न तू रुचिरालाही केलेला आहे, जो मी ऐकला पण आहे, बट ते तिचं रिॲक्शन आहे. आय ॲक्सेप्ट, आय ॲप्रिशिएट, आय डझंट मीन की ती बोलली तसं की मी काही असेल. ते माझं मत होतं की मला नाही फाडायचं. ती फिलिंग होती त्या बॉटलमध्ये, माझं प्रेम होतं, तिचं नाव होतं त्याच्यावरती, ते तुटून न देणं ते माझं काम होतं. आणि त्या पेपरला व्हॅल्यू नसेल बट त्या फोटोला माझ्यासाठी खूप व्हॅल्यू होती. बिकॉज ती मला दिसायची, मला घरात ती सगळीकडे दिसायची. तिच्या बेडकडे उठल्या मी दररोज सकाळी बघायचो आणि खूपशा गोष्टी योगा करायला लागलो. तिच्यामुळे मी कधीच योगा नाही करायचो पण तिच्यासाठी योगा करायला लागलो. तुळशीला तिने जाताना पाणी घालायला सांगितलेलं ते मी कंटिन्युअली दररोज घालायचो. सो ह्या गोष्टी सगळ्या होत्या. आणि जेव्हा ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा 2-3 दिवस मी डिप्रेसमध्ये होतो आणि मी हा विचार केला की का तिने असं केलं असेल आणि त्या क्षणी ती उभी असून काय गोष्टी घडल्या असतील आणि बाहेर जाऊन तिला आत्ता काय वाटत असेल आणि काय गोष्टी तिच्यावरती होत असतील, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात चालू होत्या. आणि सो मी थोडा टाईम घेतला. बट ॲट द सेम टाईम मला खूप लोकांनी समजवलं पण आणि मला स्वतःला मी समजवलं की बॉस, असं राहिलं तर मी ह्या घरात टिकू शकणार नाही. सो मी कमबॅक दिला. मी विकाससाठी खेळलो टिकच्या टास्कमध्ये, मी त्यासाठी खेळलो आणि मी माझा 100% देऊन परत कमबॅक केला की मी खचून जाणार नाही. आता ही ट्रॉफी जर दोघांच्यापैकी आमच्या कोणाला जिंकायची असेल तर आता मला तो भार घेऊन पूर्ण जायचं आणि मला ते पाहिजे. आता या हेतून मी परत खेळायला लागलो.